नमस्कार, ग्लोबसेस किचन मराठी मध्ये आज बघूया गव्हाच्या पिठाचा मऊ लुसलुशीत शिरा। शिरा करण्यासाठी जाड बुडाच्या कढईमध्ये लो फ्लेम वर अर्धा कप साजूक तूप घेतले, त्यातील जवळपास 2 टेबलस्पून तूप शिल्लक ठेवले, वाटल्यास नंतर घेऊ। आणि पोळ्या करण्यासाठी घेतो तेच गव्हाचे पीठ 1 कप घेतले। सुरुवातीला 1 ते 2 मिनिट हाय टू मीडियम फ्लेम वर पीठ आणि तूप चांगले मिक्स करून परतवायचे आहे। पीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झाले, यात आता शिल्लक ठेवले होते ते तूप सुद्धा घेऊन घेऊया। म्हणजेच येथे आपण अर्धा कप साजूक तूप तर 1 कप गव्हाचे पीठ घेतले आणि आता लो टू मीडियम फ्लेम वर छान खमंग असे सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजायचे। हेच प्रमाण तुम्ही अर्धी वाटी तूप तर अर्धी वाटी गव्हाचे पीठ असे वाटीने सुद्धा घेऊ शकता। 5 मिनिटांनंतर बघूया पिठाचा रंग किंचित सोनेरी झालेला आहे, तसेच तूप सुटून थोडे सैलसर पण झाले। पीठ छान सोनेरी रंगाचे हवे आहे तर सतत हलवीत राहून भाजायचे। थोड्या वेळानंतर परत बघूया, पिठाचा रंग अजून जास्त सोनेरी झालेला आहे आणि तूप सुटून पीठ चांगलेच सैलसर झाले, परंतु आपल्याला परफेक्ट हवा तसा रंग येईपर्यंत आता लो फ्लेम वर भाजायचे। इथे तुम्ही बघू शकता पीठ खमंग सोनेरी असे झाले आहे, तसेच तूप सुटल्याने सैल सुद्धा छान झाले आहे आणि यासाठी आपल्याला 15 मिनिट लागले। तर यात आता 1 कप पिठासाठी 2 कप गरम केलेले पाणी घ्यायचे। सुरुवातीला लो फ्लेम वर एका हाताने पाणी घालून दुसऱ्या हाताने सतत हलवीत राहून पाणी पिठात चांगले मिक्स करीत जायचे। आता 1/4 चमचापेक्षा थोडे कमी मीठ घालायचे, यामुळे छान चव येते। मीठ आणि पाणी हाय टू मीडियम फ्लेम वर चांगले मिसळायचे। मीठ पीठ भाजतानाच घेतले तर जास्त चांगले होईल। पाणी मीठ व्यवस्थित मिसळल्यानंतर आता फ्लेम मीडियम करून आवडीप्रमाणे साखर घालायची। मी येथे 1 कप पिठासाठी 1/4 कप साखर घेतली, चांगले मिसळून घेऊया। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1 कप साखर घेतली तरीही चालेल। आपण महाराष्ट्रीयन शिरा बनवतोय, परंतु तुम्हाला जर पंजाबी कडा प्रसाद बनवायचा असेल तर तूप पीठ पाणी तीनही समप्रमाणात घ्यायचे आणि आता लो फ्लेम वरच 1 ते 1/2 मिनिट शिरा झाकून शिजू द्यायचा, म्हणजे त्याचे टेक्स्चर अजून छान मऊ होतं। 1 ते 1.5 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर वरून 2 टेबलस्पून तूप सोडायचे, व्यवस्थित मिसळायचे। व आपल्याला इथे शिरा करण्यासाठी 21 मिनिट लागले। तुम्ही बघू शकता मऊसूत मस्त सोनेरी असा शिरा तयार झालेला आहे आणि तो गरमागरमच खायला द्यायचा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।